दोन्ही प्रकारचं तोरण करून दाखवणार आहे. हे मी चार कलर यूज करत आहे. हा डार्क रेड कलर आहे, हा फेंट रेड कलर आहे, आणि हा पोपटी कलर आहे, हा बदामी कलर आहे, आणि ही 10 नंबरची क्रोशिया. चला तर मग सुरू करूया. हे पहा, मी एक साईडचं करून घेतलं आहे. तुम्हाला आता ह्या साईडचं मी करून दाखवणार आहे. हे पहा, मी एक साईडचं करून घेतलं आहे. आता ह्या साईडचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता पट्टीचे मी दोन भाग केले आहेत. एक भागामध्ये करून घेतला आहे, तर ह्या भागामध्ये मी करून घेणार आहे. असा दोरा बांधून घेतलाय. हा जे उलन बांधून घेतलाय त्याच्या इकडून मी पट्टी कशी करायची तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवलाय. एक स्पेशल पट्टीचा व्हिडिओ केलाय, त्यात मी दाखवलाय तुम्हाला पट्टी कशी करायची ते. आता इथे जी दोन आपण चेन घेतल्या होत्या, दोन चेन, तिथे जॉईन करून घ्यायचा. पुन्हा परत इथून आपल्याला आता 8 चेन घ्यायच्या आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ह्या 8 चेन घेतल्या. ह्या इथे जॉईन करून घ्यायच्या आहेत. इकडे 2 चेन घेतल्या होत्या ते. आपण आता दोरा काढून घेऊ शकतात. हे पहा, हे 8 चेन घेतल्या. तर यामध्ये कसं करायचं, आपल्याला इथून स्टार्ट करायचं. 20 चेन घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 20 चेन घेतल्या. इथे हे जॉईन करून घ्यायचं. आपण 8 चेन घेतल्या होत्या, तिथे जॉईन करून घ्यायचं. परत सेम त्याच ठिकाणी 20 चेन घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 परत त्याच ह्यामध्ये जॉईन करून घ्यायचं. हे पास असंच आपल्याला आता हे 11, हे असे 11 करून घ्यायचे पूर्ण 20-20 चेन घेऊन. हे पहा, हे 11 तयार करून झालेत. आता काय करायचं, इथे कट करून घ्यायचा थोडा. उलन इथं कट करून घ्यायचं. हे पहा, आता इथे काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं. जॉईन करून घेतलं. एक चेन घ्यायची. पुन्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये 4-4 खांब तयार करून घ्यायचे. यामध्ये पुन्हा परत सेम नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण 4 खांब तयार करून घ्यायचे. सेम अशा प्रकारे पूर्ण तयार करून घ्यायचं. 4-4 खांब तयार घालून हे पहा, इथे इथे जॉईन करून घ्यायचं. आपल्याला कम्प्लीट झाल्यानंतर ते कट करून घ्यायचं. आता काय करायचं, डार्क रेड कलर जॉईन करून घ्यायचा. इथे जॉईन करून घ्यायचा किंवा हे दोन्हीच्या मध्ये इथे 4 खांब घेतले होते आपण, त्याच्यात मध्यभागी जॉईन करून घ्यायचा. 1 चेन घ्यायची. पुन्हा परत आपण हे जे 4 खांब घेतले होते त्याच्या मध्यभागी आपल्याला खांब घालायचे 4. चार खांब झाले. 1 चेन घ्यायची. 1 चेन घ्यायची. परत सेम तसंच तयार करून घ्यायचं. 4 खांब घालायचे. सेम असंच पूर्ण हे तयार करून घ्यायचं. 4 खांब 1 चेन, 4 खांब 1 चेन असं. हे पहा,
आता ह्या चार खांबाच्या मध्यभागी आपण स्टार्टिंग केली होती, ते तसं त्याचप्रमाणे चार खांबाच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं लास्टला, तर इथे हे कट करून घ्यायचं. आता काय करायचं, इथे जी दोन चेन घेतल्या होत्या तिथं फेंट कलरचा रेड कलर जॉईन करून घ्यायचा. इथे इथे पहिला स्टार्टिंग हाफ खांब घ्यायचा, एक चेन घ्यायची. पुन्हा काय करायचं, ही जी आता इथे जसं सेम तयार केलं होतं तसंच इथे सेम तयार करून घ्यायचं. ते चार खांब घातलेत त्यामध्ये आपल्याला चार खांब तयार करून घ्यायचे मध्यभागी, या चार खांबाच्या मध्यभागी. आणि चेन घ्यायची एक, सेम इथे जसं तयार केलं होतं चार खांब एक चेन चार खांब, तसं इथे पण सेम करायचं. एक चेन घेतली, आता परत सेम ह्या चार खांबाच्या मध्यभागी चार खांब तयार करून घ्यायचेत आपल्याला. अशा प्रकारे पूर्ण तयार करून घ्यायचंय. आता काय करायचं, हिरवा कलर आपल्याला जॉईन करून घ्यायचा, पोपटी कलर आहे. ह्या चार जे खांब घेतले ते त्यामध्येही जॉईन करून घ्यायचं आपल्याला. जॉईन करून घेतला, पहिल्यासाठी एक मुका खांब घ्यायचा, एक चेन घ्यायची, परत सेम ह्या चार खांबाच्या मध्यभागी चार खांब तयार करून घ्यायचे. पहा आता इथे आपण एक एक खांब घेतले, एक एक चेन घेतली होती, इथे आता आपल्याला दोन चेन घ्यायच्या सेम, परत सेम चार खांब घ्यायचे या खांबाच्या मध्यभागी. चार खांब घ्यायचे आणि दोन चेन, सेम अशा प्रकारे हे पण पूर्ण तयार करून घ्यायचं. हे तयार करून झालं आहे. इथे दोन चेन घेतल्या होत्या तिथे आपण हा कलर जॉईन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून 20 चेन घ्यायचे आहेत, 4 हा 20 चेन झाला. आता काय करायचं, हे चार खांब घेतले होते त्यामध्ये जॉईन करून घ्यायचं मध्यभागी. हे पास पुन्हा परत 4 20 चेन घ्यायच्या, या दोन चेन होते तिथे जॉईन केला. सेम असं आता हे पूर्ण तयार करून घ्यायचं आपल्याला लास्ट, हे तर कट करून घ्यायचं आपल्याला हा दोरा. हे पहा हे 22 तयार करून झाले आहेत चेनचे. आता काय करायचं, हे आहे ना इथे आपल्याला आता हाच कलर जॉईन करून घ्यायचा. हे जे चार खांब आहेत त्यामध्ये जॉईन करून घ्यायचा, एक खांब घ्यायचा छोटा, एक चेन घ्यायची. आणि आता काय करायचं, हे जे आपण 20 चेन घेतले आहेत, हे जे 20 चेन घेतल्या होत्या त्यामध्ये आपल्याला चार खांब तयार करून घ्यायचे. हे चार खांब घेतले. आता नेक्स्ट याच्यावर इथं चेन वगैरे काय नाही घ्यायचे, परत नेक्स्ट याच्यामध्ये चार खांब तयार करून घ्यायचेत आपल्याला सेम. सेम असंच आता प्रत्येक चेन मध्ये चार चार खांब घालून घेऊन पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा असं कम्प्लीट झालंय. आता काय करायचं, ते हे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. हे आपण आता इथे चारच्या मध्यभागी आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा असं. आता काय करायचं, इथे आपल्याला डबल या कलरची लाईन घ्यायची आहे, त्यामुळे काय करायचं कट करायचं नाही, दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घ्यायच्या, इथे जॉईन करून घ्यायचं. हे पहा पुन्हा परत एक खांब घ्यायचा मुका, एक चेन घ्यायची, परत पुन्हा सेम हे जे चार खांब घेतले होते या चार खांबाच्या मध्यभागी आपल्याला खांब घालून घ्यायचे आहे चार. चार खांब झाले. आता काय करायचं, एक चेन घ्यायची. आपण इथे चेन घेतली नव्हती पण इथे चेन घ्यायची आपल्याला.
आणि इथे परत सेम ह्या चार खांबाच्या मध्यभागी आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. परत एक चेंज, सेम असं चार खांब एक चेंज चार खांब असंच पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, हे इथं कट करून घ्यायचं आपल्याला. हे पहा, हे तयार झालंय. आता काय करायचं आपल्याला, इथे डार्क रेड कलर जॉईन करून घ्यायचा आपल्याला. डार्क रेड कलर जॉईन घ्याय, हे चार खांब आहेत त्याच्या मध्यभागी आपल्याला डार्क रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, पुन्हा परत एक मोका खांब घ्यायचा आहे, एक चेन घ्यायची आहे. परत सेम ह्या दोन्ही चार खांबाच्या मध्यभागी आपल्याला खांब घालायचे आहेत चार. चार खांब झाले, परत पुन्हा दोन चेन घ्यायचे आहेत. इथे एक घेतले होते चेन, आता इथे दोन घ्यायचा आहे. परत पुन्हा सेम चार खांब घ्यायचे. पुन्हा परत दोन चेन घ्यायचे. सेम आता सेम असंच तयार करत जायचंय पूर्ण. हे पाय तयार करून झालाय. आता काय करायचं, इथे आपल्याला हा कलर कट करायचा नाही, कारण सेकंड लाईन आपल्याला तयार करून घ्यायची सेम, म्हणून आपल्याला इथे कलर कट करायचा नाही हा डार्क रेड. आता काय करायचं, सेम दोन चेन घ्यायच्या. दोन चेन घेतला, परत नेक्स्ट जो आपल्याला दोन चेन आहेत तिथे जॉईन करून घ्यायचं. परत पुन्हा एक खांब घ्यायचा, एक चेन घ्यायची. परत पुन्हा सेम सेम हे जे चार खांब आहेत त्या चार खांबाच्या मध्यभागी आपल्याला चार खांब तयार करून घ्यायचे. सेम इथे जसं केलं होतं चार खांब दोन चेन, सेम तसंच तयार करून घ्यायचं ह्या लाईनला आपण. हे तयार करून झालंय. आता काय करायचं आपल्याला, इथे फेंट कलर जॉईन करून घ्यायचा आहे रेड. सेम तसंच एक खांब घ्यायचा, मुका एक चेन घ्यायची, आणि परत सेम हे चारच्या मध्यभागी चार खांब तयार करून घ्यायचे. हे चार खांब झाले, आता दोन चेन घ्यायच्या आणि सेम असंच तयार करून घ्यायचे. चार खांब दोन चेन चार खांब असंच पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायचे. हे पहा, फ्रंट रेड कलरची एक लाईन कंप्लीट झाली. आता सेकंड लाईन करून दाखवणार आहे तुम्हाला. इथे एक हाफ खांब घ्यायचा, पुन्हा परत एक चेन घ्यायची, पुन्हा परत सेम या चार खांबाच्या मध्यभागी आपल्याला खांब घालायचे. हे चार खांब झाले, इथे आपण दोन चेन घेतल्या होत्या, आता इथे तीन चेन घ्यायच्यात आपल्याला. एक दोन तीन, पुन्हा परत सेम असंच तयार करून घ्यायचं आहे. चार खांब तीन चेन चार खांब. हे पहा, रेडच्या दोन लाईनी झाल्या आहेत. आता काय करायचं, सेम इथे आपल्याला आता पोपटी कलर जॉईन करून घ्यायचा आहे. पुन्हा परत सेम एक मुका खांब घ्यायचा आहे, एक चेन घ्यायची आहे. परत सेम या चार खांबामध्ये मध्यभागी चार खांब तयार करून घ्यायचे. आणि तीन चेन घ्यायचे. सेम अशा प्रकारे ही लाईन एक कंप्लीट करून घ्यायची आहे. परत अशा आपल्याला दोन लाईन करायची, ही एक आणि अजून एक अशा दोन लाईनी तयार करून घ्यायच्या आहेत. हे पूर्ण तयार झाले आहे पोपटी तयार करून. आता काय करायचं आपल्याला, हे असे फ्लॉवर तयार करून घ्यायचे. हे पाहाशे, चला तर मग सुरू करूया. आता कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे जे आपण इथे तीन चेन घेतले होते तिथे आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, आठ चेन घ्यायचे आहेत.
दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता काय करायचं, चौथ्या चेनवर आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. दोन खांब तयार करून घ्यायचे, पुन्हा दोन चेन तयार करायच्या, इथे जॉईन करायचं, पुन्हा परत सेम दोन चेन घ्यायच्या, पुन्हा दोन खांब घ्यायचे, दोन खांब घेतले, आता दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या ते जॉईन करून घ्यायचे, परत दोन चेन घ्यायच्या, पुन्हा दोन खांब घ्यायचे, पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या. दोन चेन दोन खांब पुन्हा दोन चेन हे पाच फूल तयार झालं आहे. हे पहा आता काय करायचं, चार चेन घ्यायच्या नेक्स्ट खांबामध्ये, नेक्स्ट चेन मध्ये असं जॉईन करून घ्यायचं. हे पहा परत सेम इथे आठ चेन घ्यायच्या, आठ चेन घ्यायच्या चौथ्या खांबावर, परत पहिल्या स्टार्टिंग दोन खांब घ्यायचे, पुन्हा दोन चेन घ्यायच्या. सेम अशा प्रकारे ही पूर्ण तयार करून घ्यायचं आहे राऊंड. सेम असंच फुलं तयार करत जायचं आहे, सेम पूर्ण राऊंडला फुल तयार करून घ्यायचे. हे पहा पूर्ण तयार झालं आहे, तयार करून सुंदर वाटतं. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.